महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची कर वसुली करून नवा उच्चांक गाठला आहे सोलापूर शहरातील थकीत मिळकत करासंदर्भात आयुक्तांनी कर विभागाला एकशे ऐंशी कोटींचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दिलं होतं त्यानुसार महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची कर वसुली करून नवा उच्चांक गाठला आहे पालिका आयुक्त शीतल तेली उगले आणि उपायुक्त तथा कर संकलन विभाग प्रमुख विद्या पोळ यांनी कर संकलन अधिकारी कर वसुली अधिकारी तसंच मालमत्ता कर विभागातील सर्वांचं अभिनंदन केलं सोलापूर महानगरपालिकेच्या कर वसुली संदर्भात विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या यामध्ये प्रामुख्यानं नागरिकांना पाच टक्के सूट रिबेट इतर बाबींची सूट देण्यात आली होती जेणेकरून नागरिकांना याचा लाभ जास्तीत जास्त व्हावा यासाठी कर विभागानं सुरुवातीपासूनच नियोजन केलं होतं अभय योजनेच्या कालावधीत सोलापूर शहरातील शैक्षणिक संस्था उद्योजक शासकीय कार्यालयांना लक्ष करत जानेवारी महिन्यात एकशे पस्तीस कोटी रुपये कर वसुलीचा टप्पा गाठण्यात आला होता त्यानंतर कर वसुली संदर्भात आयुक्तांनी यापुढे अभय योजना दिली जाणार नाही असे आदेश दिले होते त्यानंतर शहरातील थकीत मिळकत करापोटी घरगुती व्यावसायिक संस्था उद्योजक झोपडपट्टी परिसर शासकीय कार्यालय अशा सर्वच घटकांवर जप्ती आणि कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात आली पन्नास हजारावरील थकबाकी असलेल्या सर्व क्षेत्रातील मिळकतींवर कारवाई करण्यात आली तीन लाखाच्या थकबाकीदारांना कर विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्या होत्या त्यावरील कारवाईसाठी फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात मुख्य कार्यालयाची दोन तर प्रत्येक झोन निहाय एक अशी एकूण दहा पथक कार्यान्वित करण्यात आली होती त्यामुळं एकशे एक्क्याऐंशी कोटींच्या कर वसुलीचं उद्दिष्ट गाठणं शक्य झालं असं उपायुक्त विद्यापोळ यांनी सांगितलं आतापर्यंत पंच्याण्णव मालमत्ता या कर विभागानं सील केल्या आहेत त्याचबरोबर एकशे ब्याण्णव मिळकतदारांचे नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्यात आली आहे यावेळी प्रथमच गवसू विभागाच्या वतीनं जप्तीची कारवाई केल्यानं गवसू विभागाची वसुली मोठ्या प्रमाणात झाली सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं यापुढेही कर संकलन विभागाकडून कर वसुली अशाच प्रकारे सुरू राहणार असून मिळकत करावरील कारवाई टाळण्यासाठी सोलापुरातील नागरिकांनी आपला मिळकत कर भरून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन या प्रसंगी करण्यात आलं मागील पाच वर्षांची करवसुलीची आकडेवारी याप्रमाणे सन दोन हजार सतरा अठरा एकशे सतरा कोटी चौसष्ट लाख रुपये सन दोन हजार अठरा एकोणीस एकशे आठ कोटी अष्ट्याहत्तर लाख रुपये सन दोन हजार एकोणीस वीस एकशे एकोणचाळीस कोटी त्र्याण्णव लाख रुपये सन दोन हजार वीस एकवीस एकशे नऊ कोटी ब्याण्णव लाख रुपये सन दोन हजार एकवीस बावीस एकशे छत्तीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये आणि आता सन दोन हजार बावीस तेवीस एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये